ब्रेकनंतर बघूया छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांनी मोर्चा काढला. आदर्श पतसंस्थेचे ठेवीदार आक्रमक झाले. संतप्त ग्राहकांनी छत्रपती संभाजीनगरात आंदोलन केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. आदर्श घोटाळ्यातील पैसे मिळण्यासाठी ठेवीदारांनी आक्रमक आंदोलन केलं. याविषयी आपण बोलूयात आमचे प्रतिनिधी अविनाश कानडेच्या अध्यक्षणाला आपल्या बरोबर आहेत. अविनाश, काय माहिती? आपण जर नक्कीच आपण जर बघितलं तर आता या ठिकाणी ठेवीदारांनी बॅरिकेड तोडले आहे. पोलीस पूर्ण प्रयत्न करतात, मात्र बॅरिकेड ज्या ठिकाणी तोडण्यात आलेले आहेत आणि बॅरिकेड तोडून मोर्चा समोर निघालेला आहे. इम्तियाज जलील या मोर्चाचं नेतृत्व करत आहे आणि बॅरिकेड तोडून इम्तियाज जलील हे आता समोर आलेले आहे आणि सर्व ठेवीदार हे बॅरिकेड तोडायला तर पोलिसांकडून लाठीचार्ज सुद्धा सुरू झालेला आहे आणि पोलिसांकडून पूर्ण प्रयत्न केला जातोय. मात्र अजूनही ताब्यात घेतलं जातंय. मात्र इम्तियाज जलील यांचे होते सर्व ठेवीदारांचा घराडा असल्यामुळे त्यांना ताब्यात घेणं शक्य होत नाही. तर दुसरीकडे ठेवीदारांनी मात्र इम्तियाज जलील मनवण्याचे प्रयत्न केले जातात. मात्र इम्तियाज जलील कोणत्याही नाहीये. आपण जर बघितलं अत्यंत वातावरण या ठिकाणी तापलेलं आहे आणि पोलीस पूर्णपणे प्रयत्न करत आहेत इम्तियाज जलील यांना समजवण्याचा, मात्र ते कोणत्याही मनस्थितीत ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. आपण दृश्य बघू शकतो. या दृश्यांमध्ये पाहतोय आपण छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांचा हा मोर्चा निघालेला आहे. ठेवीदारांचे अनेक ठेवीदारांचे पैसे जे आहेत या संस्थेमध्ये अडकलेत, पतसंस्थेत अडकलेत आणि कोट्यवधींचा हा सगळा घोटाळा. आणि त्याविरोधातच आज आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये एकीकडे कॅबिनेटची बैठक पार पडते आणि आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या मांडण्यासाठी किंवा त्या संदर्भात आवाज देण्याकरता म्हणून हा भव्य असा मोर्चा जो आहे तो खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. आणि यावेळी पोलीस देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात. यावेळी पोलिसांच्या वतीने काही संवाद केला जातोय. पुन्हा एकदा अविनाश याच्याकडे जाऊयात. अविनाश, इम्तियाज जलील पुन्हा एकदा पाठीमागे जाताना दिसत आहे, नेमकं काय ठरलं? पोलिसांना समजवण्यात इम्तियाज जलील यांना समजवण्यात यश आलं आहे. जरी इम्तियाज जलील यांना समजवण्यात यश आलं तरी इम्तियाज जलीलचे जे कार्यकर्ते आहेत किंवा ठेवीदार आहेत जे आक्रमक झाले आहेत आणि पोलिसांवर सुद्धा चालून येत आहेत या ठिकाणी इम्तियाज जलील मागे आले असले तरी ठेवीदार मात्र चांगलेच आक्रमक या ठिकाणी झालेले दिसून येत आहेत. तर पोलिसांना सुद्धा या ठिकाणी दिसून येतोय. आपण दृश्यामध्ये बघू शकतो की पोलिसांचे पूर्ण प्रयत्न सुरू आहे. इम्तियाज जलील मागे जरी मागे गेले असले तरी मात्र आता ठेवीदार ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. या ठिकाणी पहिल्यापेक्षा अजून तर एका जणाचा आपण नाही दृश्य पाहू शकतो की पाठीमागे घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. हे क्लोज दृश्य आपण बघताय की आपल्या घशाला चोरी गुजरलेली आणि ते फाशी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात आणि दुसरीकडे संपूर्ण बॅरिकेड तोडले गेलेत आणि आत्ता या चॅनलवर बघितलं संपूर्ण मोर्चा हा मार्गक्रम झालेला आहे. तर एकाने स्वतःला फाशी लावून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेलाय. त्यामुळे या ठिकाणचं जर वातावरण बघितलं तर पोलिसांच्या सुद्धा हातातून गेलेलं या ठिकाणी दिसून येते. तर पोलीस पूर्ण प्रयत्न करत असले तरी मात्र नागरिक आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर मंत्रिमंडळ बैठकीचा हा मोर्चा आहे आणि कोणत्याही क्षणी हा मोर्चा मंत्रिमंडळ बैठकीजवळ धडकू शकतो. त्यामुळे पोलीस पूर्ण प्रयत्न करत आहे. मात्र संपूर्ण बॅरिकेड तोडून आता संपूर्ण ठेवीदार हे बैठकीकडे निघाले आहेत. ही दृश्यांमध्ये आपण बघू शकतो ठेवीदार आदर्श पतसंस्थेत ज्यांनी आपल्या ठेवी ठेवलेल्या होत्या त्यात त्यांच्या ठेवी बुडाल्या. मोठा घोटाळा झालेला आहे. या प्रकरणात काही जणांना अटक देखील करण्यात आली. आणि असं असलं तरी आज मंत्रिमंडळ बैठक जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडते. एक तरुणी जी आहे ती बघा, ती तिच्या हातात बोट घेऊन ती असं म्हणते की ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या
अंबादास मानकापे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशाचे बोर्ड त्यांच्या हातामध्ये दिसून येत आहेत. आणि आता ठेवीदारांना पांगवण्यासाठी कदाचित आपण बघतोय मागच्या बाजूने पोलीस काही हालचाली करतात. ठेवीदार हातामध्ये बोर्ड घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिशेने म्हणजे ज्या ठिकाणी बैठक सुरू त्या दिशेने जाऊ शकतात. संकेत करून आता धावत मंत्रिमंडळ बैठकीकडे रवाना होत आहेत. अविनाश नेमकं काय घडतंय अजून तिथे जर आपण बघितलं जरी इमतियाज जलील यांना मागे थांबवण्यात यश आलं असलं तरी नागरिक मात्र कोणत्याच मनस्थितीत नाहीये, ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. आणि काही तरुणी आणि तरुण जर आपण बघितले तर हे धावत मंत्रिमंडळाच्या दिशेने ज्या ठिकाणी बैठक सुरू आहे त्या ठिकाणी जाण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पोलीस आता मागे राहिलेले आहेत आणि जे ठेवीदार आहेत ते आता समोर निघून आलेले त्यामुळं नेमकं यांना समोर थांबवलं जातं की मंत्रिमंडळाची बैठक ज्या ठिकाणी सुरू आहे. आता आपण जर बघितलं तर 300 ते 400 मीटर अंतरावर फक्त मंत्रिमंडळ बैठक या ठिकाणी सुरू आहे आणि हा मोर्चा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोहोचतो आहे. त्यामुळे पोलिसांची जबाबदारी आणि पोलिसांच्या हातातून सगळी सिच्युएशन गेलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर असंख्य आपण जर दृश्यात बघितलं तर भडकल गेट पासून ते समोर मंत्रिमंडळ बैठक ज्या ठिकाणी होतीये तिथून 200 मीटर अंतरापर्यंत संपूर्ण ठेवीदार आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. त्यांच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणात मानकापे जे संस्थापक आहेत त्यांच्या विरोधातले बॅनर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि अत्यंत फास्ट गतीने जलद गतीने हा मोर्चा मंत्रिमंडळ बैठकीकडे पोहोचतोय. पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. आपण याचं सगळं वार्तांकन करताय, आमच्यापर्यंत हे सगळ्या घडामोडी पोहोचवताय. अर्थात या दृश्यांवरती आपण पुन्हा एकदा बोलूया. ही दृश्य जर आपण बघितली त्यामध्ये आपण बघू शकतो की अंबादास मानकापे जो खरं तर या पतसंस्थेचा प्रमुख होता त्याच्याविरोधात कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करत आहेत ते. याला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात येते. आणि ठेवीदारांची फसवणूक यांनी केलेले अशा आशयाचे बोर्ड या लोकांच्या हातात दिसत आहेत. आणि आता असं म्हणू शकतो की खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता पण आता इम्तियाज जलील यांना समजवण्यात पोलिसांना यश आलं, ते थोडं ते मागे गेले. पण ठेवीदार काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. ज्येष्ठ नागरिक देखील या ठेवीदारांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. कोणाचे 50,000, कोणाचे 1 लाख 1.5 लाख, म्हणजे ज्याने यथाशक्ती मग कोणी घरकाम करणारा असेल तिथल्या महिलेपासून तर अगदी कुठल्या तरी छोट्याशा फॅक्टरीत कामगार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीपर्यंत वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळ्या वर्गातल्या लोकांचे पैसे जे ते त्यांनी या मोठ्या विश्वासाने आदर्श पतसंस्थेमध्ये ठेवलेले होते पण यांचे पैसे बुडालेत. बुडाले या अर्थाने की कोणत्याही प्रकारचा हिशोब न ठेवता नियम न पाळता कर्जाचं वाटप जे आहे किंवा वेगवेगळ्या खात्यातनं पैसे जे आहेत ते मानकापे यांनी आपल्या अकाउंटवरती वर्ग करून घेतले असं ऐकून या सगळ्या अहवालात पुढे आलेलं आहे. परवाच्याच दिवशी मानकापे आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात तपास जो आहे तो केला जातोय. ऐकूयात आपण ठेवीदार काय त्यांच्या भावना व्यक्त करतायत. तुम्ही काय भावना तुमची कंपनी मधून हे झालो परत आले पाहिजे. कंपनी 41 वर्षाचा पैसा मॅनेजर नेऊन टाकला रिटायर झाल्यावर मात्र आपण मंत्रिमंडळ बैठकीकडे जाताय का जाताय. तुमच्या डोळ्यांमध्ये असा पैसा आम्हाला मिळाला पाहिजे. मंत्रिमंडळाने हे मंजुरी देऊन पैसे दिले पाहिजे. लोकांचे झालंच पाहिजे पैसे. तुमच्या डोळ्यात असू आहेत, तुम्हाला रडू येत आहे. काय काय मुख्यमंत्र्यांकडे तुमचं मागणं आहे. मुख्यमंत्री हे सांगणं आहे की आमचा पैसा आम्हाला मिळाला पाहिजे. आमचे लेकर बाळांचा पैसा असले पाहिजे. पैसे भरणं आहे आम्हाला शाळेमध्ये पोरांचे. आम्ही भीक मागत नाही मंत्रिमंडळ बैठकीपर्यंत आपण जात आहेत. त्यांना काय तुमची मागणी आहे. पैसे कठीण झाडीचे पैसे माही किती पैसे आहेत तुमचे. 2 लाख रुपये कठीण झाडीचे जमा केले तुम्ही. तुमचे किती पैसे. सहकार खातं हे बंद करायला पाहिजे. सहकार खात्यामध्ये सगळा भ्रष्टाचार चालतो. मात्र पोलिसांनी तुम्हाला या सहकारी संस्था बंद करायला आणि या ठेवीची जबाबदारी महाराष्ट्र घेतली पाहिजे.
पाहिजेत, बसा बंद करायला पाहिजेत. या मंत्र्यांना या गोरगरिबांनी कष्ट गावा करून पैसे जमा केले, त्यांच्यासाठी वेळ नाही. मात्र पोलीस तुम्हाला अडवताय, तुम्ही बॅरिकेड्स तोडले, कायदा तुम्ही हातात घेताय. कष्टाच्या कमाईची ताकद आहे. मात्र हा कायदा तुम्ही हातात घेताय, कायदा हातात घेऊन तुम्ही बॅरिकेड्स तोडले. मंत्र्यांनी मंत्र्यांनी आमच्या सांगावं काय कायदा कोणासाठी. मंत्र्यांनी ज्या आदर्श गोठण्याचा निकाल लावा, आम्ही शांत बोलतो. आम्हाला काय लागतो, आमचा पैसा लागतो. मौत से जूझ रहा है, आप करोड़ों रुपए का घोटाला है और ये सबकी मिली भगत है, इसमें सरकार के मंत्रियों की भी मिली भगत है, इसलिए डर रहे हैं ये हमारे सामने आने से. अगर है हिम्मत तो आओ सामने. आगे की भूमिका क्या रहेगी? देखिए आ जाके यहाँ पे क्या खड़े मेरे सामने, देखिए उधर से, देखिए उधर की भूमिका क्या रहेगी. आपण बघतोय इम्तियाज जलील देखील या मोर्चात सहभागी झालेत आणि आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांनी अशा पद्धतीनं मोर्चा काढलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 7 वर्षांनी मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आम्ही भीक मागत नाही, पण आमच्या हक्काचे पैसे जे आम्ही विश्वासानं या पतसंस्थेत ठेवले होते त्या पैशांचं पुढे काय झालं, हे पैसे आम्हाला कधी परत मिळणार असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकीकडे या मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे, पण तोपर्यंत आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांनी अशा पद्धतीने मोर्चा काढलेला आहे आणि त्याचबरोबर आमचा या संघर्ष कृती समितीद्वारे प्रश्न उपस्थित केला जातोय की आम्ही जे हक्कानी पैसे तिथे गुंतवलेले होते त्याचं पुढे काय झालं असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे, पण साहजिक आहे हे सगळेच ठेवीदार चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांनी अशा पद्धतीनं अत्यंत आक्रमक पवित्रा घेत छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा पद्धतीनं मोर्चा काढायला सुरुवात केलेली होती. हा मोर्चा प्रचंड प्रमाणात पोचतोय तिकडे, काही मीटर अंतरावरच मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे ते ठिकाण आहे, पण या दरम्यान पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आताची एक महत्त्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये आता आदर्श पतसंस्थेच्या या सगळ्या ठेवीदारांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. अत्यंत विश्वासानं आपण इथे पैसे गुंतवलेले होते आणि सर्वसामान्य ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये बळकवणाऱ्या आदर्श पतसंस्थेविरोधात हा आक्रमक मोर्चा काढण्यात आला. इम्तियाज जलील देखील या मोर्चात सहभागी झालेत आणि इथे पोलिसांनी त्यांना रोखलं होतं आंदोलकांना, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाचाबाची देखील झाली होती. मंत्रिमंडळ बैठकीकडे हे सगळे आंदोलक जात आहेत आणि त्यामुळे पोलिसांवर आणखीन ताण अशासाठी आलाय की हा मोर्चा या घटनास्थळापर्यंत पोचतो की काय, आणि तसं झालं तर परिस्थिती हाताळण्यासाठी आता पोलीस सज्ज झालेले दिसतात. यावेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला पाहायला मिळतो आणि आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत या सगळ्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेलं दिसतंय. शहरातल्या भडकल गेट परिसरात हे सगळे आंदोलक चांगलेच आक्रमक झालेत, पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मंत्रिमंडळ बैठकीपासून अगदी काही मिनिटांवर म्हणजे 1/2 किलोमीटर अंतरापर्यंत हे सगळे आंदोलक पोहोचलेले आहेत आणि आता ते पुढे जात आहेत, त्यामुळे तिथपर्यंत जाण्यापासून रोखण्यासाठी आता पोलिसांना हा पवित्रा घ्यावा लागतोय. आणि इम्तियाज जलील देखील मोर्चात सहभागी झालेत. पोलिसांचा प्रचंड मोठा असा फौजफाटा देखील इथे तैनात करण्यात आलेला आहे, त्यामुळे आक्रमक होत या सगळ्याच ठेवीदारांनी आज बैठक होते मराठवाड्यात, त्याचं औचित्य साधत सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी हे सगळेच ठेवीदार आता तिथे पोचलेत. आदर्श पतसंस्थेच्या गैरव्यवहारामुळे आणि आमचे पैसे कुठे गेले, काही ना फी भरायची आहे, काही वृद्ध नागरिक आहेत ज्यांनी आतापर्यंतची जमा पुंजी एकत्र करून पतसंस्थेत ठेवली होती, पण आमच्या पैशांचं काय झालं असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. नेमकं काय घडतंय अधिक माहिती घेऊयात. अविनाश कानट जे आता आपल्या सोबत आहेत. अविनाश, आत्ताची काय माहिती मिळते, कुठपर्यंत मोर्चा पोहोचलाय? आ,
नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर जे ठेवीदार होते आदर्श नागरिक पत संस्थेमध्ये ज्यांचे पैसे होते जे ठेवीदार होते ते या ठिकाणी आपल्याला आक्रमक झालेले दिसून येत आहेत. आणि जर आपण बघितलं तर ठेवीदार मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून अवघ्या 300 ते 400 मीटर पर्यंत पोहोचले होते. मात्र इम्तियाज जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि एका बाजूला केलंय, त्यामुळे कुठेतरी ही गर्दी पांगवण्यात पोलिसांना यश आलं असलं तरी नागरिक अजूनही मोठ्या संख्येने पुढे रस्त्यावर उतरलेले आहेत. तर इम्तियाज जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन इम्तियाज जलील बोलतायत की मला मारहाण केली, माझ्यावर लाठीचार्ज केला असा त्यांचा आरोप आहे. आणि पोलीस त्यांना अजूनही समजून सांगतायत, मात्र ते कोणत्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आणि या क्षणाची जर आपण बघितली तर एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण दाखवतोय की इम्तियाज जलील त्यांना विनंती करताय की मला समोर जायचं आहे, माझे ठेवीदार समोर गेले आहेत आणि त्यांच्यापर्यंत मला पोहोचायचं. पण पोलीस या संपूर्ण घटनेमध्ये इम्तियाज जलील यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताय, मात्र ते ऐकण्याच्या कुठल्याही मनस्थितीत नाही. तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर संपूर्ण रस्त्याला छावणीचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे आणि इम्तियाज जलील पुन्हा एकदा पोलिसांच्या ताब्यातून, आता जर आपण बघितलं तर इम्तियाज जलील पोलिसांच्या ताब्यातून सुटून पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेले आहेत आणि पुन्हा एकदा मंत्रिमंडळ बैठकीच्या दिशेने ते रवाना झालेले आहेत. एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतो की इम्तियाज जलील पोलिसांच्या ताब्यातून पुन्हा एकदा सुटले आहेत आणि पुन्हा एकदा मंत्रिमंडळ बैठक ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी पोहोचण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि संपूर्ण ठेवीदार त्यांच्या सोबत आहेत. अजूनही पोलिसांकडून आपण जर दृश्य बघितलं तर पोलिसांकडून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आणि नागरिकही जे ठेवीदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि ते पुन्हा मंत्रिमंडळ बैठकीच्या दिशेने रवाना होण्याची वारंवार विनंती करत आहेत. तर पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न करतायत आणि तिथपर्यंत म्हणजे तिथे जिथे मंत्रिमंडळ बैठक होते तिथपर्यंत जाण्याचा आहे ठेवीदारांचा प्रयत्न आहे. कारण थेट सत्ताधाऱ्यांनाच या सगळ्यांना जाब विचारायचा आहे की आमच्या पैशांचं पुढे काय झालं. छत्रपती संभाजीनगरमधले आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा तब्बल 200 कोटींचा घोटाळा प्रकरण आहे आणि या सगळ्या पतसंस्थेच्या ठेवीदारांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. आर्थिक मनस्ताप तर आहेच पण मानसिक देखील त्यांना त्रास साहजिकच होत असणार आहे. अंबादास मांगकापे जे पतसंस्थेचे अध्यक्ष होते त्याला पोलिसांनी मध्यंतरी अटकही केलेली होती, पण यावर यानंतर पुढे कारवाई काय झाली, आमच्या पैशांचं काय झालं असा प्रश्न देखील या ठेवीदारांनी विचारलेला आहे. त्यामुळे यावर संतप्त होत जे सत्ताधारी आता मराठवाड्यात आलेत त्यांनाच जाब विचारण्याचा या सगळ्यांचा प्रयत्न दिसतो. त्यामुळे आदर्श संस्थेच्या जे पतसंस्थेचे जे ठेवीदार आहेत त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आणि इम्तियाज जलील यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता. एकूणच या घोटाळ्याप्रकरणी दोषारोपपत्र देखील विशेष न्यायालयात आत्तापर्यंत दाखल झालेलं आहे, पण पुढे नेमकी काय कारवाई होणार, आमचे पैसे कधी परत मिळणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. साहजिक आहे की आयुष्यभराची जी जमापूंजी असते ती हे सगळेजण तिथे ठेवत त्यांनी ठेवली असेल आणि प्रत्येकाचा कष्टाचा असा हा पैसा असतो, पण त्या पैशाचं पुढे काय झालं असा त्यांचा प्रश्न आहे. एका आंदोलकांनी म्हटलं आहे की मला माझ्या नातवाची फी भरायची आहे ती आता मी कशी भरू. एका आंदोलकाचा प्रश्न असा होता की मी काही भीक मागत नाही, मी माझे पैसे कुठे गेले असा प्रश्न विचारतोय असं देखील त्यांनी म्हटलंय. अविनाशकडे पुन्हा एकदा जाऊया. अविनाश आता काय घडतंय? छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जर बघितलं तर भडकल गेट परिसरात या ठिकाणी अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती आपल्याला निर्माण झालेली दिसून येते. पोलिसांनी हातामध्ये लाठी घेऊन आणि बॅरिकेड्स घेऊन या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र कुठेही इम्तियाज जलील असेल किंवा नागरिक असेल ते ऐकण्याचा प्रयत्न ऐकण्याचा मनस्थितीत नाहीये आणि ते इथून जाण्याची विनंती पोलिसांना करतात. तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलं असलं तरी इम्तियाज जलील ऐकण्यासाठी तयार नाही आणि ते पुन्हा एकदा मंत्रिमंडळ बैठकीसाठी ज्या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठक होती त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि या क्षणात आपण जर दृश्य बघितलं तर पुन्हा एकदा हुलडबाजी करून ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बाहेर पडून पुन्हा एकदा बैठकीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. खडबड आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा या ठिकाणी संपूर्ण ठेवीदार असतील किंवा इम्तियाज खासदार इम्तियाज जलील असतील हे आक्रमक झालेले या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. पोलिसांकडून जरी बॅरिकेड्स लावण्यात आले असले तरी ते बॅरिकेड्स या ठिकाणी तोडल्या गेले आणि हे जे दृश्य आपण बघू शकतो एक्सक्लुसिव्ह दृश्य असे बघतोय की ज्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते ते बॅरिकेड्स तोडले गेलेत आणि हे बॅरिकेड्स तोडून आता जे ठेवीदार आहेत ते पलीकडच्या दिशेने म्हणजे ज्या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठक सुरू आहे ज्या ठिकाणी संपूर्ण ठेवीदार पोहोचलेले आहेत. तर इम्तियाज जलील यांना फक्त यांच्यासोबत काही अजूनही शेकडो जण आहेत आणि त्यांच्यासहित पोलिसांनी त्यांना थांबवण्यात यश आलेलं आहे, मात्र जे समोर नागरिक गेलेले आहेत ते कुठेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि ते मंत्रिमंडळ बैठक ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न
घोषणा करतायत, तर इम्तियाज जलील यांना पोलिसांनी थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न केला असला तरी आपण बघू शकतो की ते ऐकत नाहीये. आणि ज्या पद्धतीने पोलिसांनी सिक्युरिटी या ठिकाणी लावण्यात आली, पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय, आपण जर बघितलं त्या संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं आहे. पोलिसांनी अधिक घुमवत या ठिकाणी मागून घेतलेली आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये ही पोलीस वारंवार प्रयत्न करताय, मात्र इम्तियाज जलील कोणत्याही मनस्थितीत ऐकण्याच्या नाहीये. आणि जर नागरिक बघितलं तर त्या ठिकाणून बॅरिकेड्स तोडून समोर निघून गेलेले आहेत. समोरचे देखील ज्या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठक सुरू आहे त्या ठिकाणी, आणि एक्सक्लुझिव्ह आपण दाखवू, एक्सक्लुझिव्ह जर आपण बघितलं आता तर हे नागरिक या ठिकाणी समोर येण्याचा प्रयत्न करतायत आणि इम्तियाज जलील ऐकत नाहीये. इम्तियाज जलील पोलिसांना लोटलाटी करून या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. आपण इम्तियाज जलील यांच्या सोबत लोटून समोर निघण्याचा प्रयत्न करत आहे. आपण खायला तयार आहे साहेब, गरीब लोकांचे पोलिसांचेही पैसे आहेत. आम्ही समजू शकतो सर, तुम्ही पण समजा. नाही साहेब ऐकत नाहीये, त्यामुळे पुन्हा एकदा जलील आक्रमक झालेले या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. पुन्हा एकदा ते या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठकीच्या दिशेने रवाना झालेले आहेत. थांबवण्याचा प्रयत्न होतोय तुम्हाला कसा मेरा डिटेन कसा सर सीपी साहेबांशी माझ्या वतीनं त्यांना सांगा एका मंत्र्याला घेऊन तुम्ही आमखास मैदान खास मैदानला घेऊन या. साहेब तुम्हाला पुन्हा अडवण्याचा प्रयत्न केला जातो, झालं नाही. हे लोकांचे पैसे अडकलेले आहे, गरीब लोक आहे. तुम्ही पोहोचला ना मंत्रिमंडळ बैठकीपर्यंत, तुम्ही पोहोचला नक्की पोहोचणार. त्यांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे की काही झालं तरी मी मंत्रिमंडळ बैठकीपर्यंत पोहोचणार आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा बॅरिकेड्स तोडण्यात आलेले आपल्याला दिसून येत आहे. काय हे की मंत्र्यांना टाइम नाही आहे आपल्या लोकांशी भेटण्यासाठी? डिनर साठी टाइम आहे, लंच साठी टाइम आहे. एका आमदारांनी मोठा डिनर ठेवलेला आहे यांच्या सगळ्यांच्यासाठी. 10 मिनिट एक मंत्र्याला वेळ मिळत नाही. ज्या पद्धतीने ही कॅबिनेट घेतली जाते आणि कुठेतरी सर्वसामान्यांकडे, अरे हे सर्वसामान्य नाही, गोर गरीब लोक आहे. त्यांच्या पैसा हक्काचा पैसा आहे, त्याच्यासाठी तुम्ही तुमच्याकडे वेळ नाही आहे त्यांना भेटण्यासाठी. मला हे सांगण्यात येते की फक्त 2 लोक जातील, 5-2 लोक जातील. आम्ही जाणार इकडे दबाव आणण्याचा प्रयत्न करताय. जाऊ देत नाही, हे गोरगरिबांचे पैसे आहे साहेब. आजपर्यंत कोणत्याही पतसंस्थेचे पैसे ठेवीदारांना मिळालेले नाही आहे. मग हे लोक मरून जायचं का, मरायचे का? तुम्ही 5 स्टार मध्ये हॉटेल मध्ये जाऊन बसणार? पतसंस्थांमध्ये एकूणच सरकारच त्याकडे पुरा सहकार क्षेत्र असा चोर आहे आणि ते सगळं बसलेले आहे. काहीच यायचं आपण जर बघितलं तर इम्तियाज जलील या ठिकाणी आक्रमक झाले आहेत. पुन्हा एकदा बॅरिकेड्स तोडून इम्तियाज जलील हे मंत्रिमंडळ बैठकीच्या दिशेने रवाना झाले आहेत. अवघ्या 300 ते 400 मीटर अंतरावर आता मंत्रिमंडळ बैठक आहेत. पोलीस समजवण्याचा प्रयत्न करताय, मात्र ते समजण्याच्या मनस्थितीत नाही. काय सांग, पुन्हा एकदा आपण जात आहेत का मंत्रिमंडळ बैठकीपर्यंत? पोहोचतातच आपले लोक, काय इशारा देत आहे त्यांना? मागणी काय मागणी हे आहे की तुम्ही मला हे सांगतो की फक्त 2 लोक येतील.
50,000 पेक्षा जास्त ठेवीदार आहेत, त्यांचा पैसा हे हरामखोरांनी खाल्लेले आहे आणि ते पैसे परत करणार नाही. आणि आम्हाला सांगतो की नाही, फक्त दोन लोक येतील आम्हाला निवेदन देण्यासाठी. का घाबरते हे गरीब लोकांना? पोलीस सांगतायत की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय, तुम्ही कायदा हातात घेतात. मी कायदा घेतलं, हो घेतलं मी कायदा. कुणासाठी घेतलं? कुणासाठी घेतलं? नागरिकांसाठी घेत असला तरी लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न या ठिकाणी निर्माण. तुमची जबाबदारी. मग हे लोक जे मरत आहे, दररोज मरत आहे, जाऊन बघितलं का कोणत्या अधिकाऱ्यांनी, कुठल्या पोलीस वाल्यांनी, कुठल्या मंत्र्यांनी जाऊन बघितलं का की एमजीएम हॉस्पिटल? माझी भूमिका हे आहे की तुम्ही आम्हाला शांतपूर्ण तरीकेने आम्हाला तिथे जाऊ द्या, नाहीतर आम्ही आमखास मैदान पर्यंत जाऊ, आमखास मैदान पर्यंत जाऊ आणि तिथे तुम्ही तुमचा एक मंत्री तिथे पाठवा, उपमुख्यमंत्री किंवा सहकार मंत्री. आणि तुम्ही तसं नाही केलं तर आज संध्याकाळ पर्यंत आमचे लोक रस्त्यावरच फिरणार आणि तुम्ही कसा फिरतो आम्ही हे बघणार. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतो. इम्तियाज जलील यांनी या सगळ्याच पतसंस्थेच्या ठेवीदारांसाठी आक्रमक पवित्रा घेतला आणि जिथे मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आलं तिथे अगदी काही अंतरापर्यंत हा भव्य मोर्चा पोहोचलेला आपण बघतो. इम्तियाज जलील यांनी या मोर्चामध्ये या गोरगरीब पतसंस्थेतल्या ठेवीदारांचं काय, त्यांच्या पैशांचं काय असा प्रश्न उपस्थित केला. 200 कोटींपेक्षा आतापर्यंत याची व्याप्ती वाढत गेली होती आणि या संदर्भात संचालकांसह 50 जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. सातत्यानं बँकेबाहेर ग्राहकांची गर्दी होत होती आणि यानंतर आक्रमक होत या सगळ्यांनी जिथे मंत्रिमंडळ बैठक होतीये ते औरंगाबादमध्ये म्हणजेच संभाजीनगरमध्ये येऊन आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. आणि त्या इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलेला आहे की होय, मी कायदा हातात घेतलाय, पण तो गोरगरिबांसाठी हातात घेतलाय कायदा. आणि इथे आलेल्या मंत्र्यांना लंच आणि डिनरसाठी वेळ आहे, पण इथल्या ठेवीदारांचा जो प्रश्न इतके महिन्यांपासून प्रलंबित आहे त्याचं काय असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय. आणि त्यांनी एक अटही घातलेली आहे की हमखास मैदानापर्यंत आता आम्ही जाऊ पुढे आणि जर मोर्चा तिथे जर अडवण्याचा प्रयत्न केला तर याही पुढे जाऊन आम्ही तिथे पोहोचू आणि सरकार कडून एक मंत्री तिथे येणं अपेक्षित आहे आणि सहकार मंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी येऊन तिथे संवाद साधण्याची गरज आहे असं देखील त्यांनी म्हटलं. आणि ही मागणी त्यांनी अत्यंत ठोसपणे इथे मांडलेली आपल्याला दिसते आणि हा मोर्चा अत्यंत वेगानं तिथे पोहोचतोय. पोलिसांची अतिरिक्त कुमक तिथे मागवण्यात आलेली आहे कारण मोर्चातले जर ठेवीदार आपण बघितले तर ही संख्या मोठी आहे, त्यामुळे या सगळ्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रचंड मोठी ताकद इथे पोलिसांना आता उभी करावी लागते. जे मोर्चाचं नेतृत्व करत आहेत ते इम्तियाज जलील यांना काही वेळापूर्वी ताब्यात घेतलं होतं, पण पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून हे सर्वजण आता पुढे जात आहेत आणि आमच्या मागण्यांचा पुढे काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. इम्तियाज जलील यांनी आता असं देखील म्हटलंय की त्यांच्या वतीने सांगण्यात आलं होतं प्रशासनाच्या वतीनं की फक्त 2 जण आमच्या मागण्यांचं निवेदन घेऊन येतील. तर त्यांनी असं म्हटलंय 2 जण का, आम्हाला सगळ्यांनाच त्यांच्याशी संवाद साधायचा आणि आमचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे असं म्हणत हे सगळे ठेवीदार जे गोरगरिबांसाठी आम्ही हा प्रश्न हाती घेतल्याचं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. तेव्हा इम्तियाज जलील यांच्यासह हजारो इथे ठेवीदार आक्रमक होत पोहोचलेले आहेत आणि आपल्या मागण्यांचे बॅनर देखील त्यांनी हाती घेतलेले आहेत. हा 200 कोटींपेक्षा मोठा घोटाळा झालेला होता, आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी मानकापे यांच्यासह 50 जणांवर गुन्हा देखील दाखल झालेला होता, पण यावर कोणतीही कारवाई झालेली नव्हती, त्यामुळे आक्रमक होत हे सगळे ठेवीदार आता पुढे पोहोचलेले आपण बघतोय. आणि आत्ताच मराठवाड्यामध्ये ही बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, अनेकांच्या ठेवींची मुदत संपल्यानंतरही त्यांना ते पैसे मिळू शकले नव्हते, त्यामुळे नागरिकांनी प्रचंड प्रमाणात आत्तापर्यंत निदर्शनं केली होती, संताप व्यक्त केला होता, पण आता थेट सत्ताधाऱ्यांनीच यावर उत्तर द्यावं असं आक्रमक पवित्रा या सगळ्याच ठेवीदारांनी घेतलेला दिसतोय. त्यामुळे पोलिसांसमोर अत्यंत मोठं आव्हान असणार आहे या सगळ्यांना नियंत्रित ठेवण्याचं, या सगळ्यांना बसण्याचं आवाहन तिथे केलं जात आहे आपण या दृश्यांमध्ये बघतोय. कारण त्यांचा संताप तरी सध्या आवरता येणार नाही, पण परिस्थिती हाताळण्यासाठी आता पुढे काय करता येईल या दृष्टीने पोलीस सध्या परिस्थिती हाताळताना दिसत आहेत. इम्तियाज जलील यांनी म्हटलंय की गोरगरिबांच्या पैशांसाठी आम्ही हा मोर्चा काढला, इथल्या मंत्र्यांना इतर काही गोष्टी करायला वेळ मिळतो पण यांच्याशी बोलायला वेळ मिळत नाही का असा आक्रमक पवित्रा त्यांनी आता घेतलेला आहे. त्यामुळे इम्तियाज जलील सध्या पोलिसांसमोर आपली भूमिका मांडताना दिसत होते आणि अत्यंत आक्रमक होत त्यांनी इम्तियाज जलील या मोर्चात सहभागी झालेत. बघूयात नेमकं काय घडतं आहे. अत्यंत जवळ पोहोचलाय हा मोर्चा जिथे मंत्रिमंडळाची बैठक आहे. चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, काय घडतंय? मोर्चा येऊन ठेपलेला आहे, पोलिसांनी 3-4 स्तरावर कडे केलेले आहेत, यांना इथं बसवले. मग थोडा किरकोळ तिथं धूमचक्री उडाली आहे कारण या आंदोलक थेट तिकडून तिथपर्यंत आले होते. इम्तियाज जलील या मोर्चाचं नेतृत्व करत होते,
यांच्या ठेवी बुडालेल्या आहेत 200 कोटीच्या बँक घोटाळ्याच्या विषयी यांना या ठेवीदारांनी यांचे पैसे मिळालेले नाहीत अशी संचालक मंडळावर कारवाई करावी अशी यांची मागणी आहे। त्यासाठी आंदोलक आक्रमक झालेले आहे आपण पाहू शकतो। छत्रपती संभाजीनगर मध्ये ही दृश्य आहेत आणि आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आक्रमक होत हा मोर्चा काढलाय। चंद्रकांत, या परिस्थिती म्हणजे या परिसराविषयी देखील आणखी काही सांगू शकाल का? किती अंतरावर मंत्रिमंडळ बैठक आहे? आता इम्तियाज जलील म्हणाले होते की 2 ठेवीदार तिथे जाऊ शकतात, पण त्यांचं असं म्हणणं की याच्यापेक्षा इथं एखाद्या मंत्र्यांनीच येऊन आमच्याशी संवाद साधून यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली होती। आता तसं काही घडताना दिसतंय का किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी आत गेलेत का, किंवा त्याविषयी आणखीन काही सांगू शकाल? आणि त्या ठेवीदारांचं म्हणणं असं आहे की आमच्याशी आम्हाला आमचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेऊन त्यासाठी मंत्र्यांनी स्वतः इथं आलं पाहिजे, पण मंत्री काही येऊ शकलेले नाहीत। काय म्हणणं आजोबा तुमचं सांगा, मोर्चाचं पहिल्यांदा सांगा। आमचे ठेवीदार बँक कुठली? आदर्श महिला बँक आणि आदर्श पतसंस्था या संस्थेमध्ये आमच्या गोरगरीब लोकांनी सगळे कष्टाचे पैसे त्याच्या ठेवी म्हणून ठेवलेले आहे। तरी त्यांनी भ्रष्टाचार करून त्या पैशामध्ये स्वतःच्या प्रॉपर्ट्या घेतल्या आणि या सर्व लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं। या साडेसहा हजार लोकांपैकी आमचे कमीत कमी 8 लोक मृत्युमुखी पडलेले, अजून 4 लोक अजून वेटिंगवर आहे, आज दवाखान्यामध्ये झुंज देत आहे, मृत्यूशी झुंज देत आहे। या हक्काचे पैसे नाही बँक हे मानकापे त्याच्यावर कारवाई झाली, फक्त जेलमध्ये गेलेले अजून बाकी संचालक मंडळ आमचे हक्काचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत। याच्या व्यतिरिक्त आमचं दुसरं काही म्हणणं नाही। इम्तियाज जलील तुमच्यासोबत ते आहे सोबतच आमच्या त्यांनी पुढाकार घेतला, आजपर्यंत कोणत्याही पुढाकाराने या गोरगरिबासाठी पुढाकार घेतला नाही। खासदार साहेबांनी या जनतेचा गोरगरिबासाठी ते पुढे धावून आले आणि लोकांचे प्रश्न मांडू लागले। एवढे 4 मंत्री औरंगाबाद संभाजीनगरला आहे, पण एकही मंत्र्यांनी येऊन आश्वासन दिलं नाही की आम्ही तुमचे पैसे देऊ। आणि आता म्हणता की आम्ही पैसे देऊ, आता सांगता मोबाईलवर टाकता की देऊ, पण इथे येऊन बोला आमच्या संघ की आम्ही पब्लिकला येऊन सांगा आम्ही तुमचे पैसे देणार आहे, मग जनता ठरवेन काय करायचं। आमचं म्हणणं एकच आहे, मुख्यमंत्र्यांनी यावं भेटावं, अजून बी वेळ गेलेली नाहीये, लोक येतील, मुख्यमंत्र्यांना भेटल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही। आमच्या पैशावर जगत्या तर जगत्या, परत वरतून आमचे पैसे कधी भेटणार हे आम्हाला त्यांनी डिटेल तारीख द्यावा, हीच आमची मागणी आहे। त्यामुळे हे सगळे ठेवीदार चांगलेच आक्रमक झाले, तर ठेवीदार कंगाल आणि अधिकारी मालामाल त्यांचा धिक्कार असो अशा आशयाचे फलक देखील त्यांनी हाती घेतलेत। अत्यंत आक्रमक असा हा मोर्चा आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये निघालेला आहे आणि या संदर्भातले आणखीन अपडेट्स आपण येणाऱ्या बुलेटिनमध्ये बघणार आहोत। या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय, पण जाताना राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान बघूयात।